पंतप्रधान किसान सन्मान योजनेसाठी लाभ मिळावा म्हणून अनेक शेतकऱ्यांनी अर्ज केले आहे, मात्र त्यात काही तांत्रिक त्रुटी असल्याने अर्ज केलेले काही वंचित आहेत। तसेच अनेकांनी सरकारी नोकरी असताना तसेच इन्कम टॅक्स भरत असताना या योजनेचा लाभ घेतला, यासाठीची वसुली संबंधित लाभार्थ्यांकडून करण्यात येत आहे। मात्र या दोन्ही गोष्टी संबंधित गावातील ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक यांच्या मार्फत करण्यासंदर्भात सूचना तहसील प्रशासनाने दिल्या होत्या, मात्र त्या संदर्भात पूर्तता न झाल्याने ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक यांची बैठक तहसीलदार ज्योती देवरे यांनी बोलावली। या बैठकीमध्ये सर्व अधिकाऱ्यांना तहसीलदार यांनी याबाबत कार्यवाही त्वरित पूर्ण करावी अशा सूचना केल्या आहेत। कोरोनामुळे संबंधित ग्रामसेवक, तलाठी, कृषी अधिकारी यांना गावातील कोरोना संदर्भात समितीमध्ये कामकाज दिले गेले होते। त्यानंतर तालुक्यातील 88 ग्रामपंचायतीच्या निवडणुका आयोगाने जाहीर केल्या, त्यातही ग्रामसेवक व्यस्त असल्याने या योजनेच्या त्रुटींची पूर्तता करण्यास विलंब झाला। मात्र आता या त्रुटींची त्वरित पूर्तता करावी व लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळावा, तसेच ज्यांच्याकडे या योजनेची शासनाची वसुली आहे त्यांच्याकडून त्वरित वसुली व्हावी यासाठी तहसीलदार यांनी या आढावा बैठकीचे आयोजन केले होते। तालुक्यातून पंतप्रधान सन्मान योजनेचे 63,442 लाभार्थी आहेत। 3,630 लाभार्थी त्रुटी असल्यामुळे या लाभापासून वंचित आहेत। त्रुटींची पूर्तता करणे गरजेचे आहे। हे लाभार्थी या योजनेपासून वंचित आहेत तर अपात्र झालेल्या लाभार्थ्यांकडून 1,50,30,000 वसुली येणे बाकी आहे। या सर्व गोष्टी संबंधित गावातील ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक त्यांच्याकडून या कामाबाबत आढावा घेण्यात आला। कामामध्ये अपूर्णता असल्यामुळे ते पूर्ण करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या गेल्या। ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, पारनेर। अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी मायभूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।